नमस्कार मित्रों, आपली 18 वर्ष वय पूर्ण झालेली आहे का? जर तुमची 18 वर्ष पूर्ण झालेली असेल तर तुमचं मतदान यादीत नाव येणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नवीन मतदान कार्ड कसे काढावे, मतदान यादीत नाव कसे नोंदवावे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. घर बसल्या मोबाईलवरती तुम्हाला मतदान नाव नोंदणी कशी करावी हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्वाचं चॅनल आहे. नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये या, प्ले स्टोअर मध्ये सर्च करा वोटर हेल्पलाईन, सर्च करून इथे इन्स्टॉल करायचं आहे. ऍपचा लोगो सुद्धा पाहू शकता. हा ऍप इन्स्टॉल करा, त्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आता डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचं आहे, आय अग्री वरती क्लिक करा, नेक्स्ट वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथे तुमची लँग्वेज सिलेक्ट करू शकता, इंग्लिश मराठी जी काही लँग्वेज सिलेक्ट करणार आहात ती सिलेक्ट करून घ्या. यानंतर आपल्याला आता नवीन मतदान कार्ड काढायचं आहे. पहिलाच ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन नावाचा, यावरती क्लिक करा. यामधून दोन नंबरचा ऑप्शन आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म 6, यावरती क्लिक करा. यानंतर पहा आपल्याला युजर नेम पासवर्ड क्रिएट करायचा आहे. युजर नेम पासवर्ड क्रिएट करण्यासाठी न्यू युजर नावाचा ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करा. सेंड ओटीपी करायचा आहे. ओटीपी सेंड झालेला आहे. आता आपल्याला फर्स्ट नेम लास्ट नेम टाइप करायचा आहे. तुमचा ईमेल आय डी असल्यास ईमेल आय डी टाका. पासवर्ड सुद्धा क्रिएट करायचा आहे आणि ओटीपी जो सेंड झालेला आहे तो इथे एंटर करा आणि सबमिट. यानंतर पहा तुमचा युजर नेम पासवर्ड क्रिएट झालेला आहे. इथे मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड टाईप करा आणि तुम्हाला सेंड ओटीपी पुन्हा करायचे आहे. आता ओटीपी आलेला आहे, तो ओटीपी इथे फिल करा आणि लॉग इन नाऊ वरती क्लिक करा. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला होमपेज वरती येऊन जाल. आता इथे वोटर रजिस्ट्रेशन नावावरती क्लिक करा. इथून तुम्हाला फॉर्म 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. इथून पहा तुम्हाला पुढे जायचं आहे, आपण सुरू करू यावरती क्लिक करा. आता इथे पहा होय मी प्रथमच अर्ज करत आहे, नाही माझ्याकडे आधीच मतदान कार्ड आहे. तुम्ही जर प्रथमच अर्ज करत असाल तर पहिल्या ऑप्शनला क्लिक करा आणि पुढे वरती क्लिक करा. त्यानंतर पहा तुमचं इथून राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे, महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. त्यानंतर इथून जिल्हा तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा विधानसभा मतदारसंघ इथून तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तालुक्याचा तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पहा तुमची इथे जन्मतारीख टाईप करायची आहे. कॅलेंडर मधून तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पहा जन्मतारीख दस्तऐवज निवडा. इथून तुम्हाला डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डीओबी म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जे काही तुमचं जन्मतारखेचं प्रूफ आहे ते इथून तुम्हाला अटॅच करायचं आहे. उदाहरणासाठी मी इथून आधार कार्ड अटॅच करतोय, आधार कार्डवर क्लिक करतोय. पहा दस्तऐवज अपलोड करायचा आहे, अपलोड करा या ऑप्शनला क्लिक करा. इथून तुम्हाला कॅमेरा किंवा गॅलरीतून फोटो अपलोड करता येणार आहे. उदाहरणासाठी मी गॅलरी सिलेक्ट करतो, ऑलोवरती क्लिक करतो. त्यानंतर जिथे फोटो ठेवलेला आहात तिथून तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मी फोटो सिलेक्ट केलेला आहे. इथून तुम्हाला क्रॉप सुद्धा करता येणार आहे. त्यानंतर वरती बरोबर टिक मार्क आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथून तुम्हाला पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. आता तुम्हाला अपलोड करावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे फोटो सुद्धा पाहता येणार आहे. पहा आता पुढे वरती क्लिक करा. यानंतर पहा छायाचित्र म्हणजेच तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथून तुम्हाला छायाचित्र अपलोड करायवरती क्लिक करा. गॅलरीतून जिथं फोटो ठेवलेला आहात तिथून तुम्ही तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे किंवा डायरेक्टली फोटो मारू शकता. अशा पद्धतीने फोटो अपलोड करायचा आहे. यानंतर लिंक सिलेक्ट करायचा आहे, जे लिंक आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर पहा प्रादेशिक नाव म्हणजेच मराठीत नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर आडनाव टाईप करायचं आहे. त्यानंतर पहा मराठीमध्ये आडनाव टाईप करायचं आहे. आधार क्रमांक टाईप करायचा आहे. त्यानंतर पहा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक इथे देऊ शकता. ईमेल आय डी अर्जदाराची असल्यास द्या, नातेवाईकाची ईमेल आय डी असल्यास द्या. त्यानंतर पहा आपण अपंग आहात का, त्यापैकी कोणतं अपंगता असेल तर त्यावरती टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर पुढे वरती क्लिक करा. तुमचं आडनाव किंवा नाव जे टाईप करताय त्यानंतर ते प्रादेशिकमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. जर चुकीचं असेल तर तुम्ही ते बदलू शकता. सर्व माहिती भरल्यानंतर पुढे वरती क्लिक करा. त्यानंतर पहा रिलेशन टाईपमध्ये आपल्याला वडील, आई, नवरा किंवा अनाथाच्या बाबतीत पालकाचे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ वडिलांचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि वडिलांची माहिती इथे द्यायची आहे, कारण मतदान कार्डात
त्यांच्या शेजारी आपलं नाव येणार आहे. तर पहा, ते वडिलांचं नाव सिलेक्ट करतोय, त्यानंतर ऑटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल, त्यानंतर आडनाव लिहायचं आहे आणि त्यानंतर पुढे करायचं आहे. त्यानंतर पहा, ऍड्रेस लिहायचा आहे, तुमचा संपूर्ण ऍड्रेस इथे फिल करायचा आहे. त्यानंतर पहा, ऍड्रेससाठी तुम्हाला पुरावा अपलोड करायचा आहे, इथून तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. त्यानंतर पहा, इथे मी सध्या राहत असलेल्या सध्याच्या पत्त्यावर मध्यरात्री समावेश केलेल्या माझ्या कुटुंबातील सदस्याचा तपशील, उदाहरणार्थ नवऱ्याचा तपशील तुम्ही भरू शकता, जेणेकरून त्यांच्या जवळच नवीन मतदान कार्ड आल्यानंतर मतदार यादीत त्यांच्या सोबतच नाव येऊन जाईल. पाहू शकता, उदाहरणार्थ वडील, कुटुंबाच्या सदस्याचे नाव इथे, त्या सदस्याचं नाव लिहायचं आहे आणि त्यांचा ईपी क्रमांक नमूद करायचा आहे आणि पुढे क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, पुढचं घोषणा म्हणून ऑप्शन आहे, इथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तुमचं राज्य आलेलं आहे, गाव इथे टाईप करायचं आहे. त्यानंतर पहा, मी साधारणपणे नमूद केलेल्या पत्त्यावर रहिवासी आहे, तारीख निवडायची आहे, ज्या दिवशीपासून तुम्ही रहिवासी आहात ती तारीख इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर पहा, ही वरील संपूर्ण माहिती बरोबर आहे असं तुम्ही यामध्ये घोषणापत्र लिहिताय, अर्जदाराचे नाव येऊन जाईल. त्यानंतर इथून पुन्हा इथे ठिकाण, तुमचं गावचं नाव लिहा आणि झालेवरती क्लिक करा. त्यानंतर पहा, पुनरावलोकनासाठी संपूर्ण माहिती येऊन जाईल, तुमची माहिती भरलेला आहात ती बरोबर आहे का ते चेक करा आणि पुष्टीवरती क्लिक करा. तर पहा, अशा पद्धतीने तुमचा अर्ज यशस्वीरित्या झालेला आहे. तुमचा संदर्भ आयडी क्रमांक आलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा, त्यानंतर ओके वरती क्लिक करा. यानंतर तुमचं मतदान कार्ड हे पोस्ट थ्रू किंवा तुमच्या ब्युरो थ्रू तुमच्या घरी मिळून जाईल. यानंतर पाहू शकता, आपला आता वोटर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तुम्हाला रेफरन्स नंबर सुद्धा मिळालेला आहे. थोड्या दिवसांनी तुमचं ईपीक डाऊनलोड होण्यासाठी उपलब्ध होईल. तर ते कुठे, तर पुन्हा या ऍपवरती होमपेजवरती यायचं आहे. खालती पहा, ईपीक नावाचा ऑप्शन आहे, ईपीक यावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुमचा जर ईपीक नंबर भेटला असेल तर इथे ईपीक नंबरद्वारे सर्च करू शकता, किंवा रेफरन्स नंबर दिलेला आहे इथे क्लिक करायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे रेफरन्स नंबर आणि तुमचं राज्य टाकून पॅच डिटेल्सवरती क्लिक करा, तुमचं ईपीक डाऊनलोड होऊन जाईल. आता उदाहरणासाठी पहा, पॅच डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे तुमचं नाव आलेलं आहे. प्रोसीडवरती क्लिक करा, इथून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओटीपी जाईल, तो ओटीपी इथे फिल करायचा आहे. व्हेरीफाय अँड डाऊनलोड ईपीक वरती क्लिक करायचं आहे. ओटीपी फिल करा, व्हेरीफाय अँड डाऊनलोड ईपीक वरती क्लिक करा. यानंतर पहा, तुमचं मतदान कार्ड डिजिटल स्वरूपात डाऊनलोड झालेलं आहे. हे डाऊनलोड करण्यासाठी शेअर बटनवरती क्लिक करा, इथून डाऊनलोडवरती क्लिक करा. ईपीक सेव्ड टू SD कार्ड म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेलं आहे, इथून तुम्ही व्हॉट्सअप शेअर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचं मतदान कार्ड साठी अप्लाय करायचं आहे, तसेच तुम्ही थोड्या दिवसांनी ते डाउनलोड सुद्धा करू शकता.